नमस्कार, जेके किचनमध्ये आपले स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना हॅपी दिवाळी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आज चकली बनवणार आहे. ही जी चकली बनवणार आहे आपण, ती आपण विकत आणलेल्या पिठाची बनवणार आहे. सुहानाची चकली भाजणी पीठ आणलेलं आहे मी, आणि त्याची मी आज रेसिपी दाखवणार आहे. आपल्याला विकतच्या पिठाची कशी भाजणीची चकली कशी बनवता येईल यासाठी हा मी व्हिडिओ बनवला आहे. आणि तिचं प्रमाण किती असतं, किती प्रमाणात आपण पाणी टाकून ते मळावं यासाठी मी रेसिपी बनवली आहे. बघू शकता मी दोन पॅकेट घेतले, अर्धा अर्धा किलो पॅकेट घेतलेली आहे. आणि हे जे पॉकेट असतं यामध्ये आपल्याला तिखट मीठ वगैरे काहीच टाकायची आवश्यकता नसते. नुसतं आपण पिठाची बनवू शकतो. त्यामध्ये फक्त आपल्याला गरम पाणी आणि तेल टाकायचं आहे. 5 कप मी पाणी यामध्ये मोजून घेणार आहे आणि 6 चमचे आपण यामध्ये आपलं तेल टाकणार आहे. आपण हे पाणी थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतरच आपण याचं पीठ मळणार आहे. आणि ही खूप सोपी पद्धत आहे भाजणी करून करण्यासाठी. आपल्याला वेळ जर नसला तर आपण हे विकतचं पॅकेट आणून लगेच झटपट बनवू शकतो. यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. 6 चमचे मी यामध्ये पाण्यामध्ये तेल घातलं आहे आणि आपण हे पाणी थोडंसं असं गरम होऊन द्यायचं आहे. पाणी गरम झाल्यानंतर आता आपण पीठ मळून घेणार आहे. या पिठामध्येच हे सर्व पाणी मी टाकणार आहे. आता आपण हे पीठ हाताने मळून घेणार आहे. पिठामध्ये पाणी गेल्यानंतर थोडंसं ते कोमट होतं आणि ते गरमच असतं. त्या गरम गरमतच आपण हे पीठ थोडंसं मळून घ्यायचं आहे. अजून पाणी लागणार, संपूर्ण पाणी टाकणार आहे मी. पण थोडं थोडं करून पाणी टाकते. आपल्याला जेवढे कप आपण मोजून घेतले तेवढं पाणी लागणारच आहे. आणि आपल्याला जर अंदाज जरी वाटला की आपलं पाणी कमी झालं आहे तरी आपण परत गरम करून सुद्धा पाणी त्यामध्ये टाकू शकतो. आता हे पीठ आपण संपूर्ण असं मळून घ्यायचं आहे. खूप इझी रेसिपी ही आणि याने झटपट चकली होती आपली. आपण हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. आपण जसं गव्हाचं पीठ मळतो त्या पद्धतीनंच आपण हे मळून घेणार आहे. बघू शकता तुम्ही हे असं मळलं जात आहे. पूर्ण मळून घेणार आहे मी. सर्व पीठ त्यामध्ये जाणार आहे आणि आपण याची जी आहे ही गरम गरमच आपण चकली लाटून घेणार आहे. चकली करून घेणार आहे याची. गरमच असताना त्याची चकली करायची आपल्याला. आता हे पीठ जे आहे हे थोडंसं मी झाकून ठेवणार आहे, जेणेकरून ते गरम असतं तर ते गरम राहील म्हणून आपण ते झाकून ठेवायचे. म्हणजे त्याला वाफ पण बसते त्या पिठाला. आता हा चकलीचा सोरे मी घेतला आहे आणि हा पेपर घेतला आहे. पेपरवर मी हे सर्व चकली काढून घेणार आहे. आता हे साच्यामध्ये आपण हे पीठ भरायचं आहे. गरम गरम असतानाच लगेच करायचं आहे आपण ते, जेणेकरून ते पटकन होईल. बघू शकता तुम्ही आपण असा सोऱ्या लावून ही सर्व चकली अशी पाडून घेणार आहे मी. आपण जी करतो त्यावेळेस ते शेवटचे जे तोंड असतं ते सर्व चकलीची आपण बंद करायची आहे, नाहीतर चकली ही तेलात टाकल्यानंतर ती सुटते. म्हणून आपण चकलीचे व्यवस्थित तोंड असे बंद करायचे आहे. बघू शकता अशी चकली आपली. आणि आपण ती तेल गरम करून ठेवलं आहे, तेलामध्येच टाकली आहे. आणि आपण ही मिडियम हीटवर सुरुवातीला तेल जास्त गरम करून घ्यायचं आणि नंतर मीडियम फ्लेमवर ही तळायची आहे, जेणेकरून त्यातलं जे पीठ आहे ते शिजलं पाहिजे, ते कच्चं नाही राहिलं पाहिजे. ते कच्चं राहिले की नंतरून आपली जी चकली असते ती मऊ पडते. म्हणून आपण ते एकदम व्यवस्थित आणि कमी गॅसवरच तळायची आहे. घाई करायची नाही आहे, शांततेत तळायची, तरच ती खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. अशी ही मी सर्व पिठाची चकली करून घेणार आहे. अशाच प्रकारे करून घ्यायची आहे. हिला खूप छान असे काटे आलेले आहे आपल्या. याला बघू शकता काटेरी अशी दिसते आपली ही चकली. बघू शकता कधी छान असं तळलं जात आहे. याला 5 ते 10 मिनटं आपण छान अशी चकली तळून घ्यायची, जेणेकरून त्या पिठाला सुद्धा आपलं हे गरम तेल लागलं पाहिजे. आता आपण ही काढून घेणार आहे. आणि ही सर्व माझी ही चकली, मी एवढी चकली तुम्हाला दाखवते. बाकीच्या चकलीला मला 1/2 ते 1/4 तास लागणार आहे. बघू शकता अशी आपली ही चकली तयार झाली आहे आणि कशी खुसखुशीत झाली आहे हे एकदा मी तुम्हाला ट्राय करून दाखवते. छान असा आवाजसुद्धा येतो आहे आपल्या चकलीचा. अशी ही आपली चकली तयार झाली आहे.
बघू शकता कशी फोडल्यावर सुद्धा आपली कशी कुरकुरीत अशी आवाज येतोय आपल्या.